नमस्कार, दाभोळकर प्रयोग परिवार, वासुदेव काठे बोलतो. मागच्या 10-12 दिवसाच्या पावसामध्ये आणि त्याच्यानंतर फवारण्या लवकर न पडल्यामुळे आणि पावसात फवारण्या न देता आल्यामुळे मोठ्या प्रमाणात डावणी येऊन बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आता पुन्हा 5 तारखेपासून पावसाची दाट शक्यता सांगितलेली आहे आणि त्यानंतर तो पाऊस कदाचित 4-5 दिवस राहण्याची शक्यता सांगितलेली आहे. कदाचित हवामान अंदाजापेक्षा वेगळं काही होऊन तो जास्तही दिवस राहिला तर पुन्हा राहिलेले पानं खराब होऊन बागेचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर त्यापूर्वी आज आपल्याकडं, आज 2 तारीख, उद्या 3 तारीख, परवा 4 तारीख, हे 3 दिवस आहे. तर या 3 दिवसात आपण बोर्डो मिश्रण जे आहे ते प्रति 200 लिटर करता 600 ग्रॅम मोरचूद आणि 400 ग्रॅम चुना याप्रमाणे जर आपण एकरी 600 लिटर गच्च फवारणी केली तर चांगल्यापैकी कव्हरेज मिळेल. आणि त्याच्यानंतर बोर्डो मिश्रणाचं असं आहे की बोर्डो मिश्रण फवारल्यानंतर पाऊस जरी आला तरी ते इतर जे बुरशीनाशक आहे त्याच्या तुलनेत कमी धुवून जातं आणि चिटकून राहतं ते. तर त्याकरता आपण ह्या 2-3 दिवसात एकरी 600 लिटर द्रावण बोर्डो मिश्रण याप्रमाणे फवारणी जर केली तर डावणी आणि करपा याच्याकरता निश्चितच एक चांगलं काम ठरेल. आणि जे मागच्या पावसाच्या दरम्यान पानं खराब झाले तसे पुन्हा पानं खराब होणार नाही तर याकरता याप्रमाणे आपण नियोजन केलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.